पुढचा मतदारसंघ आहे संघ आहे हिंगोली. राजश्री पाटील यांचे पती हेमंत पाटील तिथे खासदार होते हिंगोलीमध्ये, त्यांचं तिकीट कापलं, यांना दिलं गेलं. त्यानंतर इथे बाबूराव कोहळीकर यांना तिकीट दिलं शिंदेंनी, तर नागेश पाटील अष्टीकर यांना तिकीट दिलं ठाकरेंनी. हिंगोलीची एक लढत होती, दोन्ही उमेदवार आजी माझे आमदार होते, नौखे होते, म्हणजे लोकसभेला नौखे होते. पण यात आष्टीकरांनी 1,00,000 मतांच्या फरकाने बाजी मारली. मराठवाड्यातला हा मतदारसंघ येतो, सर हिंगोलीमध्ये काय वाटतं 1,00,000 मतांनी बाजी मारली? पुन्हा तेच हेमंत पाटील जे विद्यमान खासदार होते हिंगोलीचे, त्यांची उमेदवारी जर का रिंगणात ठेवली असती तर 1,00,000 मतांनी नागेश पाटील आष्टीकर हे विजयी झाले असते का? बाबूराव कदम कोहळीकर यांच्या विरोधात स्थानिक भाजपच्या नेत्यांनी बंडखोरी केली होती, अर्ज भरले होते, नंतर ते मागे घेतले. भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये असमन्वय, एकोपा नसणे, याचा मोठा फटका हा बाबूराव कदम कोहळीकर यांना बसलेला आहे. माणूस खूप चांगला आहे, पण असं आहे की पुन्हा इलेक्टिव्ह मेरिट, स्वभाव चांगला आहे, सर्वांच्या मदतीला धावून जातो, याच्या पलीकडचं असतं. आणि नागेश आष्टीकर हेमंत पाटील असे आक्रमक होते, त्यांचं तिकीट कापलं, त्यांच्या पत्नीला राजश्री मोहल्ले पाटील यांना यवतमाळ वाशिममध्ये दिलं, तर तिकडची जागा गेली आणि ही पण जागा गेली. हेमंत पाटील जर का रिंगणात असते तर हेमंत पाटलांना मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये जो पहिला खासदार होता राजीनामा सोपवणारा, की मी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी, मनोज जरांगे पाटलांच्या मागणीसाठी राजीनामा देतो हे सांगणारा, त्याचा एक परिणाम हा, त्याचा फायदा हा हेमंत पाटील यांना खरंच हिंगोलीमध्ये मिळाला असता. पण त्यांचे पत्ता तिकीट जाहीर होऊनसुद्धा भाजपच्या आग्रहाखातर काही सर्वे आलेले आहेत, त्यामध्ये हेमंत पाटील निगेटिव्ह आहेत म्हणून ते तिकीट कापलं, आणि त्याचा परिणाम हा झाला की नागेश पाटील आष्टीकर हे निवडून आले. पुढचा मतदारसंघ आहे नांदेड. नांदेड आपल्याला माहिती आहे की अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला मानला जात होता, पण तेच अशोक चव्हाण निवडणुकीच्या आधी भाजपात आले असं वाटलं, अशोक चव्हाण नांदेडमधून निवडणूक लढवतील, पण ते राज्यसभेवर गेले. प्रतापराव चिखलीकर यांनी देखील आग्रहाने, विद्यमान खासदार होते, त्यांनी तिकीट भाजपकडून घेतलं. अशोक चव्हाण आल्यामुळे असं वाटलं की नांदेडची सीट वन साईड भाजपकडून काढली जाईल, पण तिथे वसंतराव चव्हाण यांना काँग्रेसनं तिकीट दिलं. वसंतराव चव्हाण हे नाव तसं महाराष्ट्राला किती हजार मतांनी आले परिचित नव्हतं, पण जो काही निकाल लागलाय त्यात 5,28,000 मतं ही वसंतराव चव्हाणांना मिळाली, तर 4,69,000 मतं ही चिखलीकरांना मिळाली आहेत, आणि साधारण 60,000 मतांनी चिखलीकरांचा पराभव नांदेडमध्ये झालाय अशोक चव्हाण सोबत असताना. अशोक चव्हाणांचा फायदा झालेला नाहीये सर भाजपला? नांदेडमध्ये काँग्रेसचा विजय झालेला आहे, काँग्रेसच्या लोकांनी अशोक चव्हाणांना त्यांची जागा दाखवली अशी जर का हेडलाईन झाली स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये उद्या, तर मला नवल वाटणार नाही. लक्षात घ्या, आपला नेता हा एका रात्रीतनं पक्ष बदलतो, राज्यसभेसाठी काँग्रेस सोडतो, की ज्यांचे वडील माजी मुख्यमंत्री राज्याचे दोन वेळेचे, ते स्वतः राज्याचे दोन वेळेचे मुख्यमंत्री, असं असताना पक्षाने त्यांना काही कमी केलं नाही, पण त्यांनी एका रात्रीत पक्ष सोडला आणि भाजपची खासदारकी राज्यसभेची स्वीकारली, आणि भाजपच्या उमेदवाराला ज्याच्याकडनं 2019 अशोक चव्हाणांचा लोकसभेला पराभव झाला होता त्याच्यासाठी अशोक चव्हाण प्रचार करायला लागले. ही जी काही बाब आहे ना, ही स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, जो काँग्रेसचा मतदार आहे नांदेडमध्ये, त्यांना ती रुसली नाही, आणि त्याचा हा जो फटका बसला आहे. उद्या जर का प्रतापराव चिखलीकरांनी असं म्हटलं तर मला बिलकुल नवल वाटणार नाही, की मी सहज निवडून आलो असतो, पण आमच्या पक्षाने, भाजपनी अशोकराव चव्हाणांना आपल्याकडे घेऊन माझा पराभव केला. खरंच मोठी चर्चा होण्यासारखा विषय हा आहे.